हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे या जगात का नाही आपल्या आजूबाजूला चांगलं वाईट हे सर्व काही आहे पण त्यातलं काय वेचायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आता एक मी तुम्हाला गोष्ट सांगते खरी घडलेली घट, घटना आहे अमेरिकेतले टोरेंटो शहरातली तिथे दोन सख्खे भाऊ होते हे बघा दोघं सख्खे भाऊ एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट अगदी त्याचं सगळं खूप छान चाललेलं आहे व्यवसाय वगैरे तो एक प्रेमळ बाप आहे एक खूप काळजी घेणारा पती आहे आपले कामगारांची खूप काळजी घेतो आपले फॅक्टरीतले आपले बिझनेसमधले सगळे लोकांवर त्याचं खूप खूप काळजी आहे असं खूप प्रेमळ आहे तो खूप चांगला आहे मदतीला राहतो कोणाला केव्हा लागलं तरी मदतीला आहे असं सगळ्यांना हवं मा वाटणारा माणूस आहे तो तसाच त्याचा दुसरा भाऊ आहे तो काय दारुड्या दिवसभर दारू पिऊन पडायचा किंवा पैसे नसले की बायकोला मारपीट करायची बायकोकडनं घ्यायचं मुलांना मारायचं असं कशाकडेही लक्ष नाही आपले बायकोकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही आपले कामावर नाही व्यवस्थित पैसे मिळाले की दारू पी झालं असं हे दोघं सखे भाऊ पण दोघांचे वर्तनात हा बदल आहे सगळ्या लोकांना वाटायचं हे दोघही सख्खे भाऊ असून एवढं का फरक सख्खे भाऊ म्हणजे सेम पेरेंट्स हे ब्रॉट देम अप, आई बाप दोघांचे सेम आता आई बाप सगळे मुलांवर सारखेच संस्कार करतात सारखच प्रेम करतात असं ही सख्खी भावंड असून का हे असं सगळ्यांना असं काही हे कोड वाटायचं आता आई वडील तरी सारखेच संस्कार करणार दोघांवरही मग एक असं झाला आणि एक असं का झाला ते वाटलं नाही आपण हे ना विचारूया म्हणून अगदी विचारायला गेले तसं थोरलेला विचारले जो अगदी चांगला आहे मुलाबाळांचं चांगलं बघतो कारखानदार आहे त्याला तो म्हणाला माझे वडील अतिशय वागायला चांगले नव्हते दारू प्यायचे आईला मारझोड करायचे आई मार कित्येक वेळा रडत झोपायची का आम्हाला खायला घालायला तिचेकडे काही नव्हतं मुलांना उपाशी ठेवावं लागते म्हणून ती रडत असायची हे मी पाहिले तेव्हा त्याच वेळेला मी ठरवलं मी मोठा झाल्यावर हे माणसासारखा होणार नाही आहे मी चांगला होणार मी माझे फॅमिलीची काळजी घेणार मी सगळे लोकांची व्यवस्थितपणे काळजी घेणार ही तेव्हा मी ठरवलं त्यामुळे माझे बापामुळे मी असं झालं म्हणतो दुसऱ्याला जाऊन विचारतात तुझे हे स्थितीला कोण रे कारण तो म्हणतो माझा बाप का कसं काय तो पण म्हणतो माझं बाप भरपूर दारू प्यायचा कधीच लक्ष द्यायचं नाही माझ्या आईला तरी आपल्याला मोठं करायचं म्हणजे मोठं दिव्य तिला होतं ती रडायची कित्येक वेळा मुलांना खायला द्यायला नाही काय करायचं म्हणून आणि असले बापाचे मुलाकडनं तुम्ही काय जादा अपेक्षा करणार असं तो म्हणतो म्हणजे बाप असला मग मी पण तसंच होणार की हे बघा दोघही सख्खे भाऊ पण त्यांचे विचार सरणी आणि ते कसं निवडले ऑब्जेक्ट एकच दोघांचाही बाप आहे आणि दोघां त्याच्याकडे बघूनच ठरवले थोरले न ठरवले मला असं व्हायचं नाहीये मला चांगलं व्हायचं आणि धाकटा म्हणतो बाप असला तर मी वेगळा काय होणार मी पण तसंच झालो मला काय म्हणायचं आहे बाळान ह्या जगात अशा खूप गोष्टी आहेत चांगलं पण भरपूर आहे वाईट पण भरपूर आहे ते आपण कसं निवडायचं वाईटात पण चांगला होऊ शकतो आता हा थोरला बघा त्याचे वडील चांगले नसले तरी तो चांगला झाला का त्यानं ठरवला असं मला व्हायचं नाही आणि धाकट्यानं काय ठरवलं हा म्हणतो बाप असला म्हणजे मी असं ठेवणार की त्यामुळे आपले आप आजूबाजूला आप असेल आपले घरात सुद्धा असेल किंवा बाहेर असेल कुठेही आपल्याला सगळे प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात चांगल्या पण मिळतात वाईट पण मिळतात पण हे निवड करायचं चॉईस चो कोणाचं आहे आपलं आहे आता सोनीचे खाणीत जातात हां आणि सोनीचे सोनेचे खाणीत सोनं निवडताना सोनं केवढंसं मिळतंय हो सोनं अगदी थोडे मिळते जादा दगड माती धोंडे हे सगळं मिळते पण आपलं कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे आपलं कॉन्सन्ट्रेशन ते सोनेवर आहे असंच आपण आयुष्यात पण काय करायला पाहिजे आपण चांगल्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू त्या गोष्टी आपण आप आपले अंगात आणायचं प्रयत्न करतो आता तुमचे समोर किंवा आजूबाजूला आता चांगला मोठा ऑफिसर आहे म्हणून ठरवा त्याचं वागणं बोलणं लोकांना मदत करायचं सगळं किती छान आहे त्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटायला पाहिजे हा मी पण मोठं झाल्यावर असंच व्हायला पाहिजे असं वागायला पाहिजे हे आपण शिकायचं आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे स्वतः आपण चांगलं वाईट होतो ह्याला आपण दुसऱ्याला दोष देऊन उपयोग आहे का नाही मग कोण दोषी आहे किंवा कोणाची चॉईस आहे आपण कसं व्हायचं तर आपलीच चॉईस आहे त्यामुळे कधी आपण दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही आहे चालत नाही म्हणजे काय अहो निवड आपलीच आहे आपणच निवडायचं आहे आपल्याला काय व्हायचं येतं मग दुसऱ्याला कशाला म्हणायचं ना आता कित्येक वेळाला लहान मुलं बघा बाहेर भांडून आली किती काय सांगतात तेनं मला असं केलं हे ना मला मारलं अमुक तमुक सगळं सांगतात स्वतः काय केलं हे सांगतात का नाही स्वतःची चूक असली तरी ते स्वतःची चूक सांगत नाही मुलं काय म्हटलं पण असंच असते त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीकडे बघताना चांगलं त्यातनं वेचायचं आपल्याला कळायला पाहिजे फक्त माणसांकडेच असं नाहीये प्राणी पक्षी कीटक कोणाकड नाही आता मुंगीकडे बघा तुम्ही मुंगीकडनं किती आपण शिकू शकतो शिस्त हे तुम्हाला ते राजाची गोष्ट आहे तो युद्धात हरवून कसं गुहेत येऊन बसतो आणि एक स्पायडर वर चढायला प्रयत्न करतो खाली येतो परत चढायला प्रयत्न करतो असा बरेच वेळेला त्यांना प्रयत्न केल्यावर मग एकदम तो वर चढून जातो तेव्हा ते, ते राजेला सम्राटाला पण हे बघून वाटते हो आपणही असं करायचं लगेच तू जातो आपल्या आर्मीला बोलवतो आणि परत युद्धात जातो आणि युद्ध जिंकतो म्हणजे काय मला म्हणायचं आहे ऑल दीज थिंग्स आर इन अवर हँड आपल्या हातात आहे हे काही निवडायचं काय निवडायचं आपल्याला हे आपण ठरवायला पाहिजे आणि आपणच ठरवतो आणि त्याच्यासारखं आपण जे काही मिळवतो पूर्वीची एक म्हण होती बघा समुद्रात पाणी भरपूर आहे पण आपल्याकडे केवढं भांडं आहे तेवढंच आपण वेचून घेऊ शकतो म्हणजे आपला दृष्टिकोन कसा आहे त्याचे सारखं आपण कुठली गोष्ट आत्मसात करतो आपल्याला चांगलं व्हायचं असला की आपण त्याचे चांगल्या गोष्टींकडे बघतो नाही आपली दुसरे टाईपला हे असले की आपण तिकडे जातो असं मित्र निवडताना पण मुलांमध्ये असंच होते जे मुलांना नुसतं दंगा मस्ती मजा करायची असले त्या टाईपचे मित्र निवडतात ज्यांना अभ्यासू परिश्रम करायचं आहे त्यांचे मित्र त्या टाईपचे असतात त्यामुळे मुलानो लक्ष ठेवा आपले अवतीभवती खूप आहे चांगल्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत टेम्पटेशन्स आहेत खूप खूप काही आहे पण काय निवडायचं आपल्याला त्यात काय घ्यायचं आहे हे आपले आपण ठरवतो त्यामुळे आपण दुसऱ्याला कधी दोष देऊन चालणार नाही आहे का म्हणजे आपणच आपले जीवनाचे शिल्पकार आहोत अच्छा हॅव ए गुड डे